राज्यसेवा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची क्रेज जिल्ह्यातील तरुणाईमध्ये वाढल्याचं दिसून नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात याही वर्षी सोलापूरची विद्यार्थिनी व विद्यार्थी परीक्षेत चमकलेत. यामध्ये अधिकारी वर्ग एक पदी निवड होणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका वाजलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याची मुलगी कुमारी सुरेखा सौदागर कांबळे हिनं यश संपादन केलंय. एससी प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून महिलांमध्ये प्रथम क्रमांक तिचा आलाय. या अगोदर सुरेखा कांबळे हिचं 2020 राज्यसेवा परीक्षेत नायब तहसीलदार पदी निवड झाली होती. आता शासनानं पोलीस उपअधीक्षक पदी निवड केली आहे. तरी समाजातून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.